आता बघा सकाळची देवपूजा आवरून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप धूळ बसलेली आहे, कारण हे ना विंडोच्या बाजूलाच देवमंदिर मी खाली ठेवलेलं आहे तात्पुरतं, आणि नंतर सेम डायरेक्शनमध्ये मला वरती लावायचं आहे भिंतीवरती, पण सध्या तात्पुरतं ठेवण्यासाठी मी इथे खालीच ठेवलेलं आहे आणि ही ईशान्य कोपरा येतो पूर्व आणि ह्याच्यामधला विंडोजवळ असल्यामुळे काय होतं खूप धूळ बसते, तर त्याच्यामुळे एवढी धूळ दिसते देवऱ्यावरती. आता इथे बघा हा मंगल कलश आहे, सो याचं नेहमी पाणी रोजच्या रोज पाणी चेंज करून मग घ्यायचं आहे. इथे देवसुद्धा मी सगळे व्यवस्थित त्यांना आंघोळ वगैरे घालून घेतलेले आहे, क्लीन केलेले आहेत, आणि आता देवांची पायरीनुसार मांडणी करून आपण देवपूजा करून घेणार आहोत. तर सकाळी उठल्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर जेव्हा पण मला वेळ भेटतो तेव्हा मी सगळ्यात आधी देवपूजा करून घेते, कारण घरातले बाकीचे सगळेसुद्धा उठले पाहिजेत त्या टायमाला, आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मग व्यवस्थित आपल्याला मनापासून पूजा वगैरे नीट करता येते. तर बघा आता इथे माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि मी ही फुलं वगैरे आणून ठेवलेले आहेत. मला हारवाल्याला सांगायचं आहे की हार टाक मंगळवारी गुरुवारी वगैरे शुक्रवारी असं दोन टाईम, पण कोणाचा अजून कॉन्टॅक्ट होत नाही आहे, सो बघूया. तर बघू शकता आता देवपूजा पूर्ण झालेली आहे आणि आज मी उठल्याच्यानंतर फ्रेश होऊन उठल्या पहिली देवपूजा करून घेते, कारण नंतर नाश्ता बनवायचा आहे, कारण डोशांचा आज बेत आहे त्यामुळे नंतर मग पूजेला थोडा उशीर होऊ शकतो. एकदम शांत चित्ताने देवपूजा झाली ना की मनालासुद्धा बरं वाटतं आणि घरातलं वातावरणसुद्धा छान राहतं रोजच्या रोज पूजा केल्याच्यानंतर. तर इथे आता बघा धूपदीप वगैरे सगळं दाखवून घेऊन मस्त आपली पूजा झालेली आहे. तर आता बघा नाश्ता बनवूया. तर इथे हे बघा हे रेडीमेड डोसाचं बॅटर आहे, डोसा प्रीमिक्स बोलतात, सो ह्याला आपण आता बनवूया. सो मी सुद्धा फर्स्ट टाईमच हे ट्राय करणार आहे, बघूया की आज आपले डोसे कसे होणार आहेत. आणि आज देवेंद्रचा बेडरेस्टमधला पहिला दिवस आहे, म्हणजे आज आहे मंडे आणि 31 ऑक्टोबर. तर बघा इथे हे मेजरमेंटनुसार घ्यायचं आहे, सो तुम्हाला मी इथे दाखवलं ना पॅकेटसो त्याच्यावरती लिहिलेलं असतं की किती, तर मी इथे बघा ह्या कपच्या मेजरमेंटनेच डोसाचं बॅटर घेतलेलं आहे. सो मी 1.5 कप घेतलेला आहे, सो 1.5 कपच पाणी यूज करायचं त्यांनी सांगितलेलं आहे, सेम क्वांटिटी घ्यायचं आणि हे मिक्स करायचं व्यवस्थित आणि ह्याला 5-6 मिनटं काहीतरी असं बाजूला ठेवायचं. मग ॲक्च्युली ह्याच्यामध्ये रव्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मग ते बॅटर असं व्यवस्थित आपलं जसं आपलं डोशाचं बॅटर असतं ना सो तसं होतं. सो बघू शकता लगेच त्याला जसं काय ते आंबवून आपण करतो ना रात्रीचं सो तसं दिसतं आहे. सो आता ह्याला व्यवस्थित आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं दहीसुद्धा ॲड केलं. आता इथे बघा खोबऱ्याची चटणी बनवायची आहे, तर डोशासाठी चटणी तर मस्त आहे, चहामधून पण छान लागतात. तर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, आल्याचा 1/2 इंचाचा तुकडा, 2 मिरच्या, आपल्याला तिखट किती पाहिजे. फर्स्ट मी सुकं वाटून घेतलं, त्याच्यानंतर पाणी ॲड करून बघा आपली चटणी रेडी आहे. आणि आता आपण डोशाचं बॅटर चेक केलं आहे, सो बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, दहीचे थोडे छोटे पार्टिकल्स ना ते राहिले आहेत, सो ते व्यवस्थित घाटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये. आणि आता आपण डोसा बघूया कसा होतो आहे. सो फर्स्ट डोसा आहे, सो पॅनसुद्धा ठेवलेला आहे, थोडंसं ऑइल टाकलेलं आहे कारण डोसा चिकटला नाही पाहिजे, कारण मीसुद्धा पहिल्यांदाच ट्राय करते. आणि बघू शकता येतो आहे व्यवस्थित, सो थोडं इथे गडबड झाली कारण आपलं डोशाचं बॅटर असतं ना ते आपण चमच्याने फिरवतो, तर मी पलटीसुद्धा केलेला आहे तर व्यवस्थित आलेला आहे डोसा. तर पहिला डोसा तर झालेला आहे प्रॉपर, आता हा सेकंड डोसा घात टाकलेला आहे आणि हा सुद्धा व्यवस्थित
होईल अशी गॅरंटी आहे. सो इथे बघा, 2-3 मी साधे डोसे बनवलेले आहेत आणि आता ओनियन उत्तप्पा जसं बनवतात ना, सो तसं मी ट्राय करते. सो इथे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते मिक्स केलेलं आहे. पाहिजे तर तुम्हाला थोडंसं मीठ तुम्ही ॲड करू शकता, पण ऑलरेडी आपण चटणीमध्ये मीठ टाकणारच आहोत त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही आहे. सो हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून बघा. मी इथे उत्तप्पा ट्राय केलेला आहे आणि व्यवस्थित पलटी पण झालेलं आहे. सो छान वाटते, एखादी गोष्ट केली ना तर ती खूप छान वाटते जर चांगली झाली तर. तर आता आपण चटणीला तडकासुद्धा देऊ शकतो, पण मी डायरेक्ट फोडणी देते. सो इथे उडदाची डाळ आणि एक मिरची घेतलेली आहे आणि आपण जे मिश्रण वाटून घेतलेलं ना ते, आणि बघा इथे थोडीशी साखर आणि मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. साखर ह्याच्यासाठी की टेस्ट ही बॅलन्स होते एखाद्या पदार्थाची, एखाद्या रेसिपीची, त्यासाठी. सो आपली फोडणीसुद्धा थोडीशी उकळी काढून रेडी झालेली आहे आणि आपण आता नाश्ता करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. हे शांत बस. आणि बघा, आज आहे मंडे, आज तारीख आहे 31 ऑक्टोबर. शांत बसशे. हाय कर. हां आता शांत बसायचं. तर त्याला आता सवय झाले, मी ब्लॉगिंग करते ना मग तो ओपन करतो. सो बघा, अवतार आमचा इग्नोर करा. ॲक्च्युली ना देवेंद्रचे आजपासून बेडरेस्ट आहे, जसं मी तुम्हाला काही ब्लॉग्समध्ये सांगितलं असेल की त्याला मणक्यामध्ये गॅप आहे, तर त्याची आजपासून बेडरेस्टची ट्रीटमेंट चालू होणार आहे 2 वीकसाठी. आणि एक मंडे आणि एक फ्रायडे असे 2 इंजेक्शन आहेत, त्यामुळे ना आम्ही 11:30 खाली आलेलो. नियरबाय मेडिकलमधून म्हटलं इंजेक्शन घेऊन, नियरबाय डॉक्टरच्या इथे देऊन घेऊया, पण कुठेच इंजेक्शन भेटत नाही आहेत. शेवटी आता आम्हाला परत जे मेन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे ना, सो त्यांच्या इथे जावं लागतं आहे. सो तिथे जाऊन आता चेक करतो, जर तिथे इंजेक्शन घेऊन जर फ्रीजमध्ये ठेवता आली तर मग म्हटलं तिथेच जाऊया हॉस्पिटलला. म्हणून आम्ही आहोत त्या अवतारामध्ये आलो. आम्ही असं केलेलं की खालून भेटलं तर लगेच इंजेक्शन घेऊन मग त्याला मेडिसिन वगैरे घेऊन परत रेस्ट करता येईल, त्या हिशोबाने आम्ही खाली आलेलो. आणि अवतार आमचा तसंच आहे. सो फक्त फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केला आणि आलेलो. सो म्हटलं नंतर मग घरी जाऊन मग बाकीचं जेवण वगैरे सगळं करू. पण आता वाजले आहे 1:00. आम्ही गेले 1.5 तास इकडे तिकडे फिरतोय, 1 तास झाला. आणि मग म्हटलं शेवटी आम्ही डिसिजन घेतला की जो तो आम्हाला बोलत होता फर्स्ट इंजेक्शन आहे, सो ज्या डॉक्टरने ट्रीटमेंट तुम्हाला दिलेलं आहे सो तिथेच घेतलं तर बरं. इंजेक्शनचं कसं आहे, कोणाला एलर्जी वगैरे असं जे काही असतं, सो म्हटलं त्याच डॉक्टरकडे जाऊन आपण एकदा चौकशी करूया. आणि म्हटलं आम्हाला इंजेक्शन पण तिथल्या मेडिकलमध्ये बघता येतील, मग म्हटलं त्याचा फोटो काढून मग कदाचित आम्ही इथे नियरबाय मेडिकलमध्ये दाखवलं ना तर कदाचित अवेलेबल होतील, कारण प्रत्येक डॉक्टरची हँडरायटिंग ही वेगळी असते, सो प्रत्येकाला समजत नाही ते पटकन. मग बघा, तर आता आम्ही तिथे हॉस्पिटलला चाललो आहे, तिथल्या मेडिकलमधून इंजेक्शन घेतो आणि बघू आता तिथे कोण अवेलेबल आहे इंजेक्शन द्यायला, आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी येऊ. सो चला आता आम्ही चाललो आहे तिथे, तुम्हाला सुद्धा दाखवते जर तिथे शूट करायला भेटलं तर. तुझं काय, तू नको चप्पल काढू. राईट साइड. अरे तू बघ इंजेक्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही जातो. बघूया, आता 2:15 झाले, आता काय घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं बघतो, आता काहीतरी इथूनच खाण्यासाठी तात्पुरतं आणि मग संध्याकाळचं मी जेवण बनवून घेईन. आणि हा एक आहे ना मस्ती मस्ती नुसती, एका जागी उभा नाही राहत स्लीपरवाला माणूस. स्लीपर तर बघा, इंजेक्शन घेतल्यामुळे थोडंसं देवेंद्रला चक्करसारखं फील होतं आहे आणि त्यामुळे मग त्याला उसाचा सरबत घेतो आहे. आणि आता आम्हीसुद्धा उसाचा सरबत घेऊन मग आपण घरी जाणार आहोत इथून. A few hours later. मी भेळ बनवते देवेंद्रला स्नॅक्स. बघा भेळसाठी हा लसूण चिवडा आणलेला आहे, परत आणायचं. आता याच्यामध्ये आपण एकदम बारीक चॉप केलेला कांदा आणि हाफ लेमन
इथे ना चाट मसाला नाही आहे आपल्याकडे, सो मी जलजीरा टाकणार आहे थोडा, मिक्स करूया. तर आपली भेळ रेडी झालेली आहे. संध्याकाळची पूजा झालेली. चंद्र बघ ना आज केवढा मोठा आहे. बघा आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि मी इथे फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवते. तर त्यासाठी बघा फ्लॉवर बारीक कापू, बारीक तोडून, म्हणजे जेवढ्या मला साईजमध्ये आवडतो तो त्याला उकडून वगैरे घेतलेले आहे. आणि इथे फोडणीसाठी लसूण, कांदा, टोमॅटो आणि मेन आपला व्हेजिटेबलसाठी जो किचन किंगचा मसाला असतो ना तो मी जास्त प्रिफर करते, कारण त्याने भाज्यांना वेगवेगळी मस्त अशी चव येते आणि जास्त आपल्याला साहित्य वापरायची गरज लागत नाही. तर इथे बघा धने जिरे पूड आणि किचन किंग मसाला टाकून आपल्याला जे नेहमीच्या वापरातला लाल तिखट आहे ना तो ते इथे टाकलेला आहे. आणि फ्लॉवर बटाट्याची भाजी इथे मी करते. सो आपलं मिश्रण व्यवस्थित परतवल्याच्या नंतर ह्या उकडलेला फ्लॉवर आहे आणि बटाटा त्याचे बारीक काप केलेले आहेत. तर आमच्या दोघा तिघांसाठी भाजी बनवायची आहे तो त्याच्यानुसार आणि मीठ ॲड करून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतर फास्ट गॅसच्या फ्लेमवरती ना व्यवस्थित भाजी अशी मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायची आहे. सो बघू शकता भाजीला कलर किती मस्त आला आहे आणि किचन किंग मसाल्यामुळे खरंच खूप टेस्ट येते. तर आपली फ्लॉवर बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे आणि फक्त कांदा, टोमॅटो, लसूण आणि जे आपले गरम मसाले असतात आणि ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे ना व्हेज भाजीसाठी तो आहे किचन किंग मसाला. खूप यूजफुल होतो आणि खूप मस्त अशी टेस्ट येते. तो भाजी रेडी झालेली आहे, विदाउट पाण्याची मी शिजवलेली आहे फक्त वाफेवरती, कारण बटाटा ऑलरेडी लगेच शिजतो आणि फ्लॉवर आपण ऑलरेडी उकडून घेतो, कारण त्याच्यामधले जे काही म्हणजे असं अळ्या वगैरे असतील बारीक तर ते आपल्याला दिसत नाही ऑलरेडी फ्राई, म्हणजे आता स्वच्छ येतात की नाही ह्यासाठी आपण तो बॉईल करून घेतो नाही. सो तो करून घेतो. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15 आणि जस्ट आमचं आता जेवण झालेलं आहे. सो आत्ता मी जेवणामध्ये बनवलेलं फ्लॉवर बटाट्याची भाजी तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर केलीच आहे. आणि दुपारी जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला लेट झालेलं त्यामुळे आम्ही थोडंसं काहीतरी बाहेरूनच मागून खाल्लेलं आज. आणि त्याचबरोबर आज देवेंद्रच्या बेडरेस्टचा पहिला दिवस होता आणि पहिलं इंजेक्शन होतं म्हणजेच मंडेला. आणि इंजेक्शनच्या बाबतीमध्ये जी काही धावपळ झाली तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली. सो आजचा दिवस असा होता थोडासा गडबडीचा आणि देवेंद्रच्या बेडरेस्टचा. सो आजपासून बघूया कसं वाटतंय त्याला, कसं फील होत आहे, कारण बघा आपण एखाद्या कामामध्ये असतो ना तेव्हा आपलं मन सगळीकडे गुंतलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला असं डोक्यामध्ये नसतं की आपण आजारी आहे किंवा असं जे काही असेल नॉर्मल कामामध्ये माणसाचं मन रमलेलं असतं. आणि आता बघा खूप त्याला ॲक्च्युली त्याचं शेड्यूल असं असतं सकाळी 9-10 वाजेपर्यंत तो गेला ना की रात्री डायरेक्ट 10-11-12 कधी तो ऑफिसमधून येईल आणि मग त्याच्यामध्ये येण्यासाठी जातो, टाईम तो वेगळा आणि मग डायरेक्ट तो रात्री जेवायलाच असतो. आणि आत्ता आम्ही ह्या पुढच्या दिवसांमध्ये 2 वीक तो परत कोरोनाच्या नंतर आमच्यासोबत असणार आहे दुपार रात्री. तर बघूया आता की त्याला आता ह्या 2 वीकमध्ये काय चेंजेस होत आहेत त्याच्या बॉडीमध्ये आणि त्याला कसं वाटतंय. सो आय नक्कीच कंटाळा येणारच आहे, कारण एका जागेवरती एकाच झोपणं हे थोडं अवघड आहे. जेव्हा आपल्याला माहिती असतं ना की आपल्याला काहीतरी सांगितलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, सो ते पाळताना ना तेच डोक्यामध्ये असतात, त्याच्यामुळे जास्त त्राससुद्धा होतो. सो असा हा आजचा डेली रुटीनचा व्लॉग होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर आत्ता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नॉर्मलच होता डेली रुटीन आणि सिम्पल व्लॉग होता. सो बघूया आता हा व्हिडिओ टाकायला मला कधी टाईम भेटतो आहे, कारण रेग्युलर व्हिडिओ टाकायचं माझं चाललेलं असतं पण काही ना काहीतरी कामामध्ये आणि परत या डॉक्टरच्या राऊंडमध्ये सगळं माझं शेड्यूल पूर्ण चेंज होऊन जातो. त्या देवांचं आहे जो देवांचं घरातलं बाकीचं सगळं एकट्याने मॅनेज करणं थोडं पॉसिबल होत नाही. सो आजचा ब्लॉग आपण इथेच करूया. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.